कपिलनगर थाना क्षेत्र में तेज गति से बाइक चलाने से रोकने पर आरोपी जंखा ने साथियों के साथ मिलकर एक व्यक्ति पर जानलेवा हमला कर उसकी हत्या का प्रयास किया। रविवार के देर रात में कपिलनगर थाना क्षेत्र में संतानगर फैब्रिकेशन दुकान नाले के समीप आरोपी ऋतिक उर्फ धंध्या उर्फ जंखाया विशाल नागदेवते तेज गति से बाइक चला रहा था। बस्ती में बच्चे खेल रहे होने से दीपक सिद्धार्थ सहारे के मित्र रवि गोपाल कामले ने उसे इसके लिए टोका तो आरोपी जंखाया ने अपने साथी ऋषि विशाल नागदेवते 17 वर्षीय नाबालिग आरोपी रवि तथा अज्ञात दो साथियों को बुलाया तथा गुट्टी व तलवार से दीपक सहारे के गर्दन पर तथा उनके मित्र के पेट कोठी व पसली पर मार कर उनकी हत्या का प्रयास किया। फिर्यादी है दीपक सिद्धार्थ सहारे जनता आटा चक्की संतनगर या ठिकाणी राहतो। त्याने फिर्याद दिलेली आहे। त्याच्या फिर्यादीप्रमाणे काल रात्री 9:30 सुमारास तो आणि त्याचा जखमी मित्र रवी गोपाळ कांबळे इतर दोन मित्र असे संतनगरच्या फॅब्रिकेशन दुकानासमोर बसले होते। त्यावेळेस संतनगर जरीपटका हद्दीतील राहणारा जो एक इसम आहे मोटरसायकलवर त्या गल्लीतून वेगाने मोटरसायकल घेऊन जात होता। त्यावेळेस रवी गोपाळ कांबळे यांनी त्याच गल्लीमध्ये लहान मुलं खेळत असतात मोटरसायकल हळू चालवत जा असं त्यांना माहिती असं त्याला सांगितलं। त्याच्यावरून त्याला राग आल्याने त्याने त्याला थांब रुक आमै तर 5 मिनिट बात आता मैं क्या चीज हूँ तू मुझे कैसी सिखाएगा असं म्हणून तो निघून गेला। त्यानंतर 5 लोकांना घेऊन सोबत आला 2 मोटरसायकलवर 6 जण सोबत आले। त्यांनी पुन्हा त्या मुलाला तिथून तू मेरे को क्या सिखाएगा तेरा काम खतम करता हो तुझे मैं क्यों हूँ पता नहीं क्या असं म्हणून त्याच्या हातातील चाकू आणि गुप्तीने तलवारीने भोसकला आहे। तसेच त्याला वाचवण्यासाठी गेलेला जो फिर्यादी आहे त्याला पण किरकोळ जखम झालेली आहे। यातून जखमी आहे रवी गोपाळ कांबळे हा सध्या मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे त्याची प्रकृती गंभीर आहे। तसेच यातील जो मुख्य आरोपी आहे ऋतिक विशाल नागदेव याला गुन्ह्यात अटक केलेली आहे। न्यायालयात पाठवून त्याची योग्य ती कोठडी घेऊन पुढील तपास करत आहोत। तसेच गुन्ह्यातील इतर आरोपी शोधून त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई करीत आहोत। याचे जे मुख्य आरोपी आहे ऋतिक गोपाल नागदेवे याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये क्रिमिनल रेकॉर्ड आहे। याच्यावरती यापूर्वी दरीपटका पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या कलमाने गुन्हे दाखल आहेत। याच्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती एमपीडीए करण्यात आलेलं होतं तरी त्याच्या अजून हरकती सुधारलेल्या नाहीत तर त्याच्या यापुढे अधिक प्रतिबंधक कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाजी साहब अभिषेक पांसेकर।